महामार्गालगत सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे या कामासाठी निष्काळजीपणाने महामार्गालगत नाले बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे या खोदकामात मोठ्या प्रमाणावर अपघातांची मालिका सुरू आहे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवडे तालुका कराडगावच्या हद्दीत गणेश ढाब्यासमोर झालेल्या अपघातात आयशर टेम्पो या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या खोदकामात अडकून भीषण अपघात झाला या अपघातात आयशर चालक जखमी झाला आहे सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली येथे रस्ता रुंदीकरणासाठी निष्काळजीपणाने खोदकाम करून ठेवण्यात आले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे येथे आज आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला